आज आपण जोड स्तंभालेख शिकू मागील व्हिडिओमध्ये आपण स्तंभालेख म्हणजे काय ते शिकलो चला आता आपण जोड स्तंभालेख म्हणजेच डबल बार ग्राफ शिकू इथे आपल्याला वेगवेगळ्या शहरातून येणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या तसेच मुलींची संख्या दिली आहे चला आपण ही साकडेवारी एका वेगळ्या प्रकाराने दर्शवू जर आपण दोन्ही सारणींसाठी वेगवेगळे आलेख काढले तर आपल्याला कोणत्या शहरातून सर्वात जास्त मुली आल्या आहेत याची माहिती मिळेल परंतु जर आपल्याला एकत्र माहिती मिळवायची असेल जसे की कोणत्या शहरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व मुली आहेत तर हे आपण कसे काढणार विचार करा वेगवेगळ्या स्तंभालेखातून ही माहिती एकत्रित मिळू शकत नाही इथे विद्यार्थ्यांची संख्या आणि मुलींची संख्या एकमेकांशी संबंधित आकडेवारी आहे अशा स्थितीमध्ये जर आपण दोन्ही प्रकारची आकडेवारी एकत्र चित्रीय रूपात लिहिली तर, तर इथे आपल्याला आकडेवारी समजणे जास्त सोयीचे जाईल हे आपल्याला जोडस्तंभालेखामुळे कळते जोडस्तंभालेख काढणे हे स्तंभालेख काढण्यासारखेच आहे सर्वात आधी आपण एक सक्ष आणि अक्ष काढू आता आपण एक सक्षावर वेगवेगळे वर्ग म्हणजेच कॅटेगरीज म्हणजेच इथे शहरांची नावे दर्शवू अक्षावर विद्यार्थी किंवा मुलींची संख्या दर्शवू संख्या रूपी आकडेवारी योग्य रूपात लिहिण्यासाठी आपण एक सोयीस्कर प्रमाण घेऊ इथे आपण एक एकक बरोबर नऊ विद्यार्थी हे प्रमाण घेऊ शकतो कारण सर्व संख्या नऊच्या पटीत आहेत म्हणून अक्षावर शून्य नऊ अठरा या संख्या दर्शवू इथे सर्वात जास्त संख्या चोपन्न आहे परंतु आपल्या सोयीसाठी आपण वायक्षावर त्रेसष्ट पर्यंत संख्या घेतल्या आहेत आता आपण स्तंभ काढू आपण शहर एक मधून येणाऱ्या मुलांची संख्या आणि मुलींची संख्या स्तंभांच्या जोडीच्या रूपात लिहू ज्यामध्ये एक स्तंभ विद्यार्थ्यांची संख्या दर्शवेल तर दुसरा स्तंभ मुलींची संख्या दर्शवेल अशाच प्रकारे आपण सर्व शहरांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच मुलींची संख्या चित्ररूपात दर्शवू लक्षात ठेवा आपण प्रत्येक स्तंभाची रुंदी समान ठेऊ तर वेगवेगळ्या नगरांसाठी बनवल्या गेलेल्या स्तंभांच्या जोडींमध्ये समान अंतर ठेऊ यामुळे आपल्याला एक जोड स्तंभालेख मिळेल तुम्ही जोड स्तंभालेख आडव्या तसेच उभ्या रूपात देखील काढू शकता या जोडस्तंभातून तुम्ही वेगवेगळी माहिती मिळवू शकता जसे शहर तीन आणि शहर चारमधून मधून येणाऱ्या मुलींची संख्या सारखी आहे अशाच प्रकारे आपण एकत्र माहिती देखील मिळवू शकतो जसे की शहर चारमधून मधून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि मुलींची संख्या सारखी आहे याच प्रकारे तुम्ही अशा प्रकारची आणखी माहिती मिळवण्याचा स्वतः प्रयत्न करा अशा प्रकारे जोडस्तंभालेखाच्या मदतीने आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या एकमेकांशी संबंधित आकड्यांची तुलना करू शकतो तसेच वेगवेगळी माहिती मिळवू शकतो आज आपण जोडस्तंभालेख शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण स्तंभालेख आणि जोडस्तंभालेखाशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहू